साजन भाई पातपुते यांनी अतिशय मनाचा मोठेपणा दाखवून उद्याची विधानसभा ही नागडे कुटुंबियांनी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी दोन पावलं थांबण्याची माझी मानसिकता आहे आणि माझी तयारी आहे। अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या समोर आमची चर्चा झाली। सौभाग्यवती अनुराधा राजेंद्र नागोडे यांना ए बी फॉर्म देऊन या ठिकाणी पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। तर उद्याची विधानसभा निवडणूक ह्या अनुराधाताई नागोडे या लढतील आणि फक्त लढणारच नाही तर 100% जिंकतील विश्वास आहे। श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व नेते मंडळीची कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्य लोकांची फार मोठी अशी अपेक्षा होती की उद्याची विधानसभा ही आपण महाविकास आघाडीकडून उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं लोकांचा आग्रह झाल्यानंतर या ठिकाणी शिवसेना पक्षाचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे संजयजी राऊत साहेब असतील, सर्व नेते मंडळी असतील। या सर्व प्रमुख नेते मंडळींना आम्ही चे उपनेते साजन पातपुते यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि साजन भाई पातपुते यांनी अतिशय मनाचा मोठेपणा दाखवून उद्याची विधानसभा ही नागडे कुटुंबियांनी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी दोन पावलं थांबण्याची माझी मानसिकता आहे आणि माझी तयारी आहे। अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या समोर आमची चर्चा झाली। आदरणीय बाबासाहेब बोस असतील, उपक्षेत नागवडे असतील, आदेश शेठ असतील, आपले सर्व प्रमुख नेते मंडळी असतील, या सर्वांच्या समक्ष चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की उद्याची श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा आम्ही शिवसेनेला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीनं त्यांनी आज या ठिकाणी सौभाग्यवती अनुराधा राजेंद्र नागोडे यांना ए बी फॉर्म देऊन या ठिकाणी पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। या सर्व नेते मंडळींचं, तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व जनतेचं मनापासून आभार मानेल की आपल्या सर्वांच्या रेट्यामुळं या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून आज सर्व सामान्य माणसांना या ठिकाणी फार मोठा असा आनंद झालेला आहे आणि निश्चित या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उद्याची विधानसभा मशाल चिन्हावरती अनुराधा नागवडे या लढतील। त्यामुळे आमच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेते मंडळींचं आणि विशेष करून उद्धवजी ठाकरे साहेब असतील, संजयजी राऊत साहेब असतील, त्याचप्रमाणे आपले सहकारी साजनभाई पातपुते असतील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर उद्याची विधानसभा निवडणूक ह्या अनुराधाताई नागवडे या लढतील आणि फक्त लढणारच नाही तर 100% जिंकतील असा विश्वास आहे।